सांगली मध्ये आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरातगड अल्पसंख्याक सांगली जिल्हाध्यक्षपदी सनाउला बावसकर यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष टिपूभैया पटवेगार यांच्या हस्ते निवडपत्र देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड अल्पसंख्याक सांगली जिल्हाध्यक्षपदी सनाउला बावसकर यांची निवड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष टिपूभैया पटवेगार यांच्या हस्ते निवडपत्र देऊन करण्यात आलं. सनाउला बावसकर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्षांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर बावसकर हे यापुढे पक्ष मजबूत आणि वाढवण्यासाठी काम करतील. तसेच प्रत्येक गावात पक्षाचे शाखा काढणार असल्याने त्यांना पटवेगार यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बावसकर बोलताना म्हणाले की पक्षाने माजी जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे, यामुळे समाज उपयोगी उपक्रम तसेच अन्याय अत्याचार विरोधात लढा उभा करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी या पदाचा उपयोग करणार आहे. प्रत्येक गावात पक्षाची शाखा काढणार असल्याची ग्वाही दिली आहे. यावेळी आयुब कुरणे, सलमान कुरणे, अल्ताफ कुरणे, अमन नर्देकर, फिरोज नर्देकर, तुफान मुलाणी, सरदार मुलाणी, नौशाद बावसकर, बाळासाहेब मुजावर, ऋषिकेश आतिगरे, ओंकार आतिगरे, संभाजी कामेरेकर, शहानवाज नर्देकर, बासू मुलाणी, अकबर अत्तार, फैजान बावसकर, मामू पठाण, रुजू तांबोळी उपस्थित होते. जय भीम. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड आज इथं सांगलीमध्ये अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्षपदी सनाउला निजाम बावसकर यांची जिल्हा अध्यक्ष निवड केलेली आहे. सनाउला बावा यांची राष्ट्रीय अध्यक्ष व्हिडिओ कॉलद्वारा बोलून सर्व कार्यकर्त्यांशी बोलून त्यांना शुभेच्छा दिलेत आणि त्यांनाही माझ्याकडून सनाउलाला शुभेच्छा देतो. पुढील येणारा त्यांनी RPIमध्ये मजबूत येणारा प्रत्येक गावागावात शाखा त्यांनी काढेल हीच त्याला मी शुभेच्छा देतो. बोला. जय भीम. रिपब्लिक ऑफ पार्टी ऑफ इंडिया खरातगड यांच्या माध्यमातून मला आज सांगली जिल्हा अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्षपदी निवड माझी झालेली आहे. त्यासाठी मी आपले माननीय टिपूभाई पटवेगार यांचा हार्दिक यांना मी मनापासून यांचा आभार मानतो. तसेच खरात साहेबांसंगं माझं व्हिडिओ कॉलिंगवर बोलणं पण झालं, तिने पण मला हार्दिक शुभेच्छा दिल्या, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. आणि ह्या गटामध्ये मी सामाजिक कार्यामध्ये असू दे किंवा कुठं काय न्याय अत्याचार झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू, त्यासाठी मी ह्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करू. आणि प्रत्येक गावागावातनी आपली शाखेचं मी पक्षाचं काम करीन आणि प्रत्येक शाखेचं ओपनिंग करीन असं मी तुम्हाला मी गवाही देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.